आज आमी साळ भुमिकेच्या देवळाकडे आसा आणि आज जे हांगा घडलं म्हणजे इतले उदक येयले म्हाका दिसता गेल्या 30 वर्सां पयलीं अशें घडलेलें आणि 99 सालांत आणि आज 30 वर्सां उपरांत आज परत ही परिस्थिती आज साळान येयल्या आणि तुम्ही पयले आमचे भुमिकेचे देवूळ आता 30 वर्सां पयलीं दुबोंक नासलें आज सगळें देवूळ डुबलां ही घरां सगळ्यांची डुबल्या आणि अख्खो मळो आसा म्हाका दिसता लाखांनी लोकांनी आयज खर्च केल्लो दीस रात मेहनत करून आज लाखांनी लोकांनी लाखांनी पयशे मोडून अख्खो मळ्या अख्खी शेती काबार जाल्ली आहा केळी म्हूण तरवो लायल्लो म्हूण माड लायल्लो म्हूण आनी कलमां लायल्ली सगळी म्हणजे म्हाका दिसता लाखांनी लुकसाण जाल्लें आसा आणि हेचें रिझन म्हटलें आयज जेन्ना आमी सकाळीं इन्क्वायरी केली तिराळीचे चारही जे दरवाजे आहा चारही दारां तेंच्यांनी ओपन केल्या आणि तेका लागून हो फ्लो एकदम वाडलो आणि फक्त एक मिटर तिराळेचो धरण ओवरफ्लो जावपाक 1 मिटर फक्त उरला चारय दारां उगडूनय 1 मिटर उरला आणि हांव सरकारा कडेन मागता की इतल्या लोकांची जी नाशाड्यांनी लुकसान झालं आहे मामलेदाराक सकाळी इन्फॉर्म केलं मामलेदार ऑलरेडी येयल्लो आसा तेन्ना तेंच्यांनी सर्वे करचे आणि हांव सरकारा कडेन विनंती करता की आयज हे सरकाराची जिम्मेदारी आहा जेन्ना तिराळी धरण इतले फ्लोनी उदक सोदता तेन्ना खंय तरी लोकांक एक इन्फॉर्मेशन मेळपाक जाय सरकारा कडल्यान लोकांक इन्फॉर्मेशन मेळटा फाल्यां सकाळीं जर धरण जर ओवरफ्लो झालो जाल्यार म्हाका दिसता ही कितलीशीं घरां ही साळां ना ती पाणया सकयल वयतलीं आणि जेन्ना रातचे समज हें जालें जाल्यार लोकांनी खंय वचपाचें हो एक प्रस्न आहा तेन्ना सरकारान खंय तरी लोकांक अवेरनेस करपाक जाय बाबा हें इतलें पाणी जेन्ना येता पाणी जेन्ना सुट्टा आमी नो डावट उदक पावस खूब आहा पूण ही जी सिच्युएशन जालां ती सगळें धरणाचें जें उदक सोडलां तेचेर जालां आनी फाल्यां सकाळीं जर ओवरफ्लो जाल्यार कितें सिच्युएशन हें आमकां आयज ह्या पावसान दाखोवन दिल्लें आहा आणि सरकाराकय मागता आणि सगळ्या लोकांकय मागता की सगळ्यांनी सावध रावचे पावसान की आणि जर 2 दीस असो पावस चल्लो जाल्यार कितें जाय सांगूं नजो आणि सगळ्यांची शेतकऱ्यांची जी लुकसान इतली जाल्ली आहा तेन्ना सरकारान पळोवची कितली लुकसानी जाल्ली आणि तेंकां फुडें कितें करपाचें सरकारान विचार करपाक जाय आणि सरकारा कडेन मागता की तेंच्यांनी सगळी लुकसान भरपाई शेतकऱ्यांची दिवंक जाय कित्याक लाखांनी लोकांनी शेतकऱ्यांनी पयसो मोडला येतात आणि सगळी कांयच उरोंक ना साळ्यान जाल्यार शेतकऱ्यांची जितले मळ्यान केल्ले कोणाचें कांयच उरोंक ना सगळे काबार जाल्ले आहा पयन परत सांजचे सातांक सुरवात जाल्या उदीक भरपाक सगळे सामान भाजी गेले कांयच रावंक ना रातभरा भितर ना पावणे 2-3 जायचे जागे रावले मागीर आमी मेगेशांक फोन केलो मेगेशान आमकां हेल्प केलो हांगा सामान काडपाक थोडे आसा तितले काडले आमी बाकीचे उदकान उरले कितके लुकसाण जाय कितके जाय लुकसाण जातले 10 गजाल जातली आमकां तरी आतां उदक हें वाडटा समज उदक वाडलें जाल्यार आपणाक आनी लाखांनी लुकसाण घर कोसळ्ळें कालच्यान उदक अशें आमकां काल सातांक उदक भरलें तें आजून पासून काडना ना उदक वाडटा काय देंवता सद्या वाडटा म्हणजे कमी जायना लेवल वाडत साहेब आतां अर्दवरान आनी अर्दवरान उदक करून 1 हात आतां परतें वाडलें उदक म्हजें नांव प्रितेश वसंत नायक हांव साळगांवाचो रहिवासी हे अचानक उदक येऊन सगळे फ्लडेड झालं आणि आता पळोवंक गेले जाल्यार 1 सेकंड नाका त्याका त्या सायडीन म्हजे घर आसा हांगा घर आसा काकाचे सगळ्या सायडीन उदक भरून 1 सेकंड नाका त्याका घरान उदक शिरपाक हे लुकसाण जातले पळय हे लुकसाण जातले पळय याची भरपाई कोणें करपाचे कितें करपाचें हे पळय आतां सद्या ऑलरेडी उदक गेल्लें आसा घरान आतां म्हाका कांय कळना हांव कोणा कडेन वचपाचो धांवन तो तुमच्या वतीन हांव एक सांग नमूद करूं सोदता की हे जे आसा पळय हेचेर कोणी लक्ष घालचो सेकेंडली जे वॉटर ब्लॉक केल्ले आसा कोणें कितें केल्लें आहा हाचेर कोणाचोच लक्ष ना हें पयलीं सुद्दां हांव खुबदां सांगिल्लें आसा सायडीक शेजाऱ्यांकूय सांगिल्लें आहा की बाबा तें उदक सगळें साठोवन उरता हें उरता रेन वॉटर कोण ब्लॉक करूंक शकना हें अचानक हें कॅलॅमिटी सेपरेट पण रेन वॉटर सुद्दां हांगा ब्लॉक केल्लेलें आसा दुर्गाक ब्रोक आशिल्लें तें सुद्दां पॅक केल्लेलें आसा सो म्हाजी एक रिक्वेस्ट कशी तुमच्या थ्रू की सगळें कितें तें पळोवन घेवन आमकां वेवस्थीत तो न्याय दिवचो म्हजें नांव लक्ष्मण सोमानाई एक्स स्टेशन फायर ऑफिसर गोवा हांव तुमकां इतलें सांगता की ही आमची मळ्याची जागा आसा पळय न्हय ही जवळजवळ 4 ते 5 लाख स्क्वेअर मिटर आसा आणि त्यातून 56 कंप्लीट शेती आसा आणि ह्या शेतीन आतां जवळजवळ 2 ते 3 दीस जाले पाणी भरून आहा शेतकऱ्यांचे निव्वळ हे जवळजवळ जे 4 ते 5 लाख जी आहा हेतून कंप्लिटली निव्वळ तेंकां ही नुकसान पाणी भरले म्हणजे भात कुसून वयतले त्याचप्रमाणे हे माड जे आसा पळय न्हय हे आतां 2-3 वर्सां 2-3 दीस पाणी भरून रोवले म्हणजे फुगून गेले ते केन्ना पडटी ते सांगूंक जायना
ती कितली नुकसान जाय ती फुडें कळूंक शकतली, आतां कळूंक शकना. त्याच प्रमाणे लोकांनी जवळजवळ 2 ते 3 हजार केळी मंडोळे लायल्ले आहा आणि त्याची जवळजवळ आता त्यांच्यानी 10 ते 11 महिने मेहनत करून आता त्यांना जे काय फळ मिळतले त्याच्यावर त्याचं पुढलं निर्वाह करपाक त्यांच्यानी आपल्या उपजीविकेचे साधन करून ठेवले आहा. ती तर कंप्लीट आता गेल्ले असा. ह्याच्यात काहीतरी सरकारान ह्याच्यावर काहीतरी उपाय करून ते किती आहात ते स्वतः येऊन पाहून त्याच्यावर काय नुकसान भरपाय ती शेतकऱ्यांना फुलणी पाकळी ती दिवचे. ह्या पहिले गवेरेडे येले आणि सगळं हळसणं आणि सगळे सगळे किती ते खान मोकळे केले. माननीय आमदार आताचो स्पीकर हांगा येलो, त्यांनी व्हिजीट दिली, पळयली. आता पुढे हे किती करपाचे शेतकऱ्यांनी, शेतकऱ्यांना पोडिंग ठेवली झाल्या म्हणता शेतकरी आम्ही ताब्यात घेतलो आणि केले आले. हे असे केळींचे जवळजवळ आता काय ना म्हटले कितलेशे तरी हे असा आणि त्यांची निव्वळ जवळजवळ 500 ते 1000 भर केळ हा. एका केळ्याचे आज उत्पन्न 1000 हा. 500 केळ्यांचे 500 त्या केळीचे उत्पन्न कितले झाले याचा विचार करतो आणि कोणाचे असतात कोणी केले असा त्यांची डिटेल येऊन पोहून त्यांच्यानी चौकशी करून ते तरी किती ते करपाचे. रातचे रातचे उदक येले हे आता पण रातचे येले गेले परत येले आहे. आणि आमचे बोकडा बी हांगा आसले. आम्ही 5 बोकडा गेले, बाकीचे आम्ही काढले आमच्या घरा वगैरे केले. आणि घरात आता वचपाक फाटल्यान वयता अशी उदक बी आणि कोण ना तशें आमकां पळोवंक आमच्या गांवाचे आहा पळय ते हे करता अशें. कितक्या सुमार पाणी येते हे काल येले 5 येले, 5 स्टार्ट झाले येवपाक. रातभर रोवले परत गेले 2 मीटर गेले परत सकाळी 8 स्टार्ट झाले पण ते चालू जा आता हे. आणि सकाळी 8 रातचे भरले आमचे न्हिदले जागे असले पण जाम येतात न्हू गेले उदक म्हणून परत राती केन्ना भरले ते कळोंक ना. बोकडा आरडात न्हू आवाज येता म्हणून आम्ही भायर सरले जाल्यार हे गेले ते मागीर आमी भायर उरले तेंकां आमी हे केले अशे. आमी ते बांदना ना न्हू बसची साठी कशी आमची आहा त्याच्यावर ते आम्ही दवरता भाव आमचे कसे. आणि नारळ बी आमचे असले ते गेले लाकडां उजे किती असले सगळे जळोवपाचे जळो आमचो असता मग तो गेलो असले. आणि भाताचे पिशवे आहात भीतर आसले म्हणजे ते भीतर आहात ते दिसले. हांवें तुषार नायक आणि सगळे उदक येऊन हांगासर हे झाल्या सगळे पत्रे हाडलेले ते गेले व्हावन. सिमिटाच्यो 10 पिशव्यो पिड्ड्यार जाल्यो आणि लाकडां थोडी हाडलेली ती पिड्ड्यार जाली गेली व्हावन. आणि फुडसून अर्ध्या घरान उदक येयले हे हांगा पळयतात तुम्ही किती जाला ते. हय सगळे गव्हर्मेंटान किती हे करून डिसिजन घेवपाचे हेजेर सध्या आमचे किती लॉस जाला तितून हे कर. आमचं नाव पूजा सुभाष राहू. गेल्लेले आहात कसे लाकडां बिकडां भरलेली ती गेल्लेली आसा. आमकां हे उदक सोडटले म्हणून आमकां किती खबर ना. आणि किती आता आमकां रांदतले सुद्धा जाल्यार काटिया बीन किती ना आता ते पळय सगळे गेले आमचे बुडो सगळेच गेल्लेले आहा आणि किती ना आता वापर दिली जाल्यार सुद्धा लाकडां बीन किती ना. Due to incessant rainfall for last few days, some of the houses which are in low-lying areas are flooded in Saad, Hamona and also Pirgaon. So we have conducted inspection of the houses and the preliminary assessment we have done in respect of the loss sustained by these affected persons, and that compensation amount will be given to the disaster management funds. Now at village Amona we have rehabilitated few people in the morning session to adjacent nearby houses and temporary relief to disaster management fund in respect of food supply we have given to them. Sir, also we have seen the houses of Govind Parab, Arjun Govind Parab and others are flooded. So we have done the assessment in respect of loss incurred by these affected persons and they will be compensated accordingly out of disaster management funds.